स्वागत आहे। सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत करत आनंद उत्सव साजरा केलाय। तर इकडे सोलापूर मध्ये शेतकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला आणि परभणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। परभणीत ही शेतकऱ्यांचा जो आंदोलन आहे त्याची नाळ जुळलेली आहे, कारण अगदी सुरुवातीपासून जो आंदोलन सुरू झाला होता त्यावेळी परभणीतून ही ट्रॅव्हल्समध्ये शेतकरी त्या ठिकाणी पोहोचले होते। नेमकं या कृषी कायदे रद्द करण्याच्या सरकारच्या भूमिकेमागं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। माझ्यासोबत काही शेतकरी नेते आणि काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। बाबासाहेब मला सांगा, मोदींनी आज कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली, काय तुम्हाला योग्य वाटतं, कसं ऐकून या घोषणेकडे तुम्ही पाहता? अत्यंत चांगली घोषणा ही पहिल्यांदा पंतप्रधान यांनी केलेली आहे। हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आणि लढ्याचं यश आहे। या लढ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना बलिदान देखील द्यावे लागलेले आहे आणि याची सर्वाची दखल घेऊन आज जे तिन्ही कानून रद्द केलेले आहेत आणि त्याबरोबरच पंतप्रधानांनी ही पण घोषणा केली आहे की येणाऱ्या काळामध्ये एक समिती गठीत करून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त समिती गठीत करून जी काही किमान आधारभूत किंमत जी आहे त्याला बळकटीकरण करण्यासाठी काय धोरण घेता येतील हा पण निर्णय पंतप्रधानांनी घेतलेले आहे। 2021 जे काय आदरणीय मोदी साहेबांना सांगितलं होतं की मी शेतकऱ्याचं उत्पादन हे दुप्पट करणार आहे, तसं जर आज त्यांनी शेतकऱ्याच्या हमीभावाच्या पलीकडे जर काही जर सांगितलं असतं तर दुधामध्ये खरोखरच साखर पडली असती। ठीक आहे, त्यांनी जे काय आज निर्णय घेतला त्या निर्णयाचा आम्ही शेतकरी म्हणून स्वागत करतो। गट जर्नलिस्ट सैयद खिजरसा, नजीर खान, जय महाराष्ट्र न्यूज, परभणी।